संपूर्ण संदेश निर्भीडपणे पत्रकारिता करणारे सर्वांना हवे हवेसे वाटणारे आपल्या हक्काचे व्यासपीठ म्हणजे ईटीव्ही मराठी. जर तुम्ही आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर कृपया सबस्क्राइब करा. पारोळ शहरामध्ये बालाजी रथोत्सव जो साजरा होत आहे, या साजरा होण्याच्या अनुषंगाने जे भाविक लोक आसपासच्या खेड्यातून, आसपासच्या शहरातून आणि पारोळ शहरातून येणार आहेत, त्यांच्यासाठी काही पोलीस प्रशासनाच्या वतीने काही महत्त्वाच्या सूचना आहेत की त्या दिवशी शक्यतो लहान मुलांना घरी ठेवून यावे. गर्दीचं प्रचंड प्रमाण पाहता त्यावेळेस आमच्या पोलिसांना मदत करावी, पोलिसाच्या सूचना पाळाव्यात, ऐकाव्यात. शक्यतो आमचे काही आम्ही काही सिव्हिल ड्रेसमध्ये साध्या कपड्यामध्ये काही पथकं स्थापन केलेली आहेत आणि ते जे खिसेकापू आहेत, दागिने चोरणारे व्यक्ती आहेत, यांच्यावरती आमची सतत बारीक लक्ष आहे. त्याचप्रमाणे CCTVचा आम्ही उपयोग करणार आहोत. त्याच पद्धतीने काही स्वयंसेवक आहेत, पोलीस मित्र आहेत, यांच्या माध्यमातून हा सगळा बंदोबस्त पार पाडणार आहोत. जे भाविक येणार आहेत त्यांच्यासाठी परत एकदा सूचना आहे की लहान मुलांना त्रास होईल अशा पद्धतीनं, लहान खूप लहान मुलं असतील तर त्यांना शक्यतो गर्दीमध्ये आणू नये, कारण त्या दिवशी मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता असते. त्याच पद्धतीने जे भाविक लोक बाहेरून येणार आहेत, त्यांचे वाहनाचं पार्किंग असेल ते दूर करणं आवश्यक आहे. रथाच्या मार्गावरती, ज्या मार्गावरती रथोत्सव होणार आहे, त्या मार्गावरती कोणत्याही प्रकारचं वाहन पार्किंग करू नये. आणि त्याचबरोबर जे लेझिम खेळणारे मंडळ आहेत त्यांनी पोलिसांच्या सूचना पाळाव्यात, वेळेचं बंधन पाळावं. त्याचप्रमाणे पोलिसांनी ज्या सूचना दिलेल्या असतील की कोणत्या ठिकाणी आपण आपले प्रात्यक्षिक साजरे करू नये किंवा थांबू नये, त्या ठिकाणी न थांबता पुढच्या चौकामध्ये, पुढच्या भागामध्ये आपलं देखावा साजरा करावा. त्याच पद्धतीने गुलालाच्या संदर्भामध्ये असतील, घोषणाच्या संदर्भामध्ये असेल किंवा कोणती गाणी कुठे वाजवू नयेत या संदर्भात असेल, तर या संदर्भामध्ये पोलिसांनी ज्या काही सूचना दिलेल्या असतील त्या सूचना पाळाव्यात असं माझं आव्हान आहे. सर, नेमकं काय असतं माहिती आहे का, जो यात्रेच्या वेळेस असते ते ग्रामीण भागातूनही भक्त येत असतात आणि त्यावेळेस घरखुरीचा मोठ्या प्रमाणात हा संभव असतो, त्या कारणाने तुम्ही काय सांगता? यासाठी आम्ही जे ग्रामीण भागातून त्या दिवशी लोक रथोत्सव बघण्यासाठी येणार आहेत, त्या दिवशी ग्रामीण भागामध्ये आमचं विशेष पेट्रोलिंग आम्ही ठेवणार आहोत. पाठीमागचा अनुभव बघता आपण जे सांगितलेलं आहे ते विचारात घेऊन आम्ही ज्या ज्या ठिकाणून जास्त लोक येण्याची शक्यता आहे त्या भागामध्ये आम्ही विशेष पेट्रोलिंग ठेवणार आहोत. त्याचबरोबर भाविकांनाही सूचना आहे की आपण आपले मौल्यवान दागिने असतील तर ते सुरक्षित ठिकाणी ठेवून ठेवावेत. आपण मौल्यवान दागिने गर्दीच्या ठिकाणी येऊन घालणं टाळावं, अशा प्रकारची सूचना आहे. आणि आपल्या शहरात म्हणजे गुंडीगिरी जे वृत्त आहे त्याच्यावर आजही कारवाई चालू आहे, पण असं लोकांना आपल्या मार्फत तुम्ही कसं स्थानबंद काय करणार? जे लोक यात्रेच्या काळामध्ये या रथोत्सवच्या काळामध्ये कायदा मोडणार आहेत किंवा कायद्याचं उल्लंघन करणारे आहेत किंवा ज्यांच्यावर पाठीमागचे गुन्हे दाखल आहेत अशा व्यक्तींविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई आम्ही करत आहोत. आपल्याला माहीत असेल की पारोळा शहरामध्ये काही MPDA अंतर्गत आम्ही स्थानबद्ध केलेलं आहे काही व्यक्तींना. आणखीन काही व्यक्तींची यादी आमच्याकडे तयार आहे, त्या व्यक्तींना आम्ही लवकरच स्थानबद्ध करणार आहोत. ज्यांच्यावरती गुन्हे दाखल आहेत आणि रिपीटेड ते गुन्हे करत आहेत त्यांच्यावरती आम्ही तशा प्रकारची कारवाई करत आहोत. आणि जे आम्हाला वाटत आहे की ज्यांच्यापासून शांततेला बाधा होणार आहे किंवा जे कायदा सुव्यवस्थेला घातक आहेत अशा व्यक्तींवरती प्रतिबंधात्मक कारवाई करणार आहोत. यात्रे दरम्यान मध्ये पोलीस मदत केंद्राचे काही स्थापनेचे आपल्या यात्रेच्या दरम्यान आम्ही काही ठिकाणी पोलीस मदत केंद्र स्थापन करणार आहोत. त्या ठिकाणी आमची PA सिस्टीम, पब्लिक अनाउन्स सिस्टीम असेल, त्या ठिकाणाहून काही मुलं हरवली असतील, काही व्यक्ती सापडत नसतील किंवा काही सूचना द्यायची असतील तर त्याच्या माध्यमातून आम्ही ते काम करणार आहोत. धन्यवाद.